नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर सतरा ऑक्टोबर गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या आणि भारतीय कायद्याच्या इतिहासातला आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि तितकाच धाडसी निर्णय घेतला आहे आजपर्यंत न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळीपट्टी बांधलेली असायची पण आता सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळीपट्टी हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तसेच लायब्ररीतील न्यायदेवतेच्या हातात आता तलवारी ऐवजी संविधान असणार आहे या निर्णयामागे न्यायालयात आणखी डोळस पद्धतीने न्याय देण्याचा उद्देश असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांतर्गत शाळांतील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे पुरविण्यात येणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत तसेच निविदा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यामुळे शासनाने आता केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये स्वयंपाकाचे काम देण्यासाठीची निविदा पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला असून स्वयंपाक करण्यासाठी स्थानिक महिला बचत गट किंवा संस्थांची निवड करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा यम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा केली आहे इम्तियाज जलील नांदेडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढवणार आहेत तर विधानसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगरमधून लढवणार आहेत ए बी पी माझाशी बोलताना इम्तियाज जलील यांनी आगामी रणनीतीबाबत भाष्य केलं आहे दरम्यान इम्तियाज जलील यांच्यामुळे कोणाला फटका बसणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत अशात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत सतत चर्चा होत आहेत अशात निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय वीस तारखेला होणार आहे या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय असणार याचा निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी वीस ऑक्टोबरला समाजाची बैठक आयोजित केली आहे यावेळी समाजातील जे कोणी निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनाही जरांगे पाटील यांनी अंतरावली सराव सराटीत बोलावले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारने दिवाळी अगोदरच आपल्या कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे हा महागाई भत्ता एक जुलैपासून लागू होणार असून तेव्हापासूनची थकबाकीही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे